अमरावतीत महागाई विरोधात सकाळी शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा महागाई विरोधात आक्रमक झाले होते। वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडून आंदोलन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादीच्या वतीने महागाईवर केंद्र सरकार विरोधात पोवाळे व चित्रपटांच्या चालीवर गीत म्हणून आंदोलन केले गेले। गॅस पेट्रोल डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, त्यामुळे केंद्र सरकार विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले। आपण बघताय महागाई गगनाला भिडलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आदरणीय सुप्रियाताई सुळे, आदरणीय विद्याताई चव्हाण आमच्या प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन होत आहे। आज अमरावती इथे आदरणीय संजूभाऊ कोडके, आदरणीय आमचे सर्व जिल्ह्याचे नेते अध्यक्ष महोदय यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही इथे आंदोलन करत आहोत। आमचं एकच मागणं आहे, आपण बघताय सिलेंडरचे भाव, आता सिलेंडर महिला विकत घेऊ शकत नाही, 1000 रुपये झालेले आहेत। त्याचनंतर पेट्रोलचे भाव 120 रुपये झालेले आहेत। महिलांच्या घरचे सगळे बजेट कोडंबलेले आहे आणि मोदीजींना मात्र याच्यावर मौन व्रत धारण केलं आहे। मोदीजी लोकांचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी वेगवेगळे स्टंट लोकांच्या माध्यमातून करतात आहे। आपण बघत आहे आपल्या अमरावती जिल्ह्यातीलच एक जोडपं हनुमान चालिसाची स्टंटबाजी करत आहे। अशा प्रकारचे अनेक स्टंट मोदीजी करतात आहे, जे करून महागाईकडचं लक्ष लोकांचं दुसरीकडे केंद्रित व्हावं। परंतु आम्ही मोदीजींना सांगू इच्छितो, मोदीजी आपण जे नेहमी चाय पे चर्चा करता, आज आपण चाय पे चर्चा बंद करून महागाई पे चर्चा सुरू करा। आणि महत्त्वाचं म्हणजे जे महागाई वाढलेली आहे ती महागाई जर आपण कमी करत नसाल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महिला ही चूप राहणार नाही। जोपर्यंत महागाई कमी होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार। धन्यवाद। आज अमरावती जिल्हा महिला काँग्रेस व राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांच्या हे आयोजन आहे महागाईच्या विरोधात। आम्ही सर्व राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी आणि महिला संघटना यांनी हे आयोजन केलेलं आहे। मूळ मुद्दा असा आहे की जवळपास आपण पाहून आले की आज या 15 ते 20 वर्षात अशी महागाई आपण पाहिली नसेल। आणि कोणतीच गोष्ट, तुम्ही सिलेंडर घ्या, पेट्रोल डिझेल एक वेळ वाढलं की सर्व गोष्टीचे भाव आपोआप त्याला वाढत जातात। आज अशी परिस्थिती आहे की बांधकाम क्षेत्रामध्ये बांधकाम बंद करून राहिले, गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट होते ते गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट बंद होऊन राहिले, कारण की कोणतीच गोष्ट आज कमी राहिली नाही। जीवनावश्यक वस्तू तर तुम्ही आज भाजीपाल्याचे भाव पहा, धान्याचे भाव पहा, हे सर्व क्रमप्राप्त असते। ज्यावेळेस पेट्रोल एक वेळ वाढत गेलं की डिझेल वाढलं की आपोआप सर्व गोष्टी जीवनावश्यक वस्तू आपोआप वाढत जातात। आणि पेट्रोलचे भाव जे कमी होत नाही आहे त्याच्यामुळं हे सर्व जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढत आहे। आज राज्यामध्ये जवळपास सर्व कष्टकरी लोक फार मोठ्या अडचणीत आलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं राज्यभर आंदोलनाचा नारा दिलेला आहे। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील, महिला काँग्रेसचे अध्यक्ष असतील, राज्याचे नेते अजित पवार साहेब असतील, सर्वांनी हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन प्रतिबंधात्मक आंदोलन करण्याची सूचना केली आहे। त्याप्रमाणे आज महिला काँग्रेसचं आंदोलन होऊन राहिलं आणि पुढच्या काळामध्ये हे जोपर्यंत जीवनावश्यक वस्तूचे भाव कमी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।